यूट्यूबर उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। व्हाट्सअप कॉल करून तिला ही धमकी देण्यात आलेली आहे। बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणामध्ये नवीन गिरी नावाच्या व्यक्तीवरती गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत्युंजय सिंह आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मृत्युंजय, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद आणि आपल्या फॅशनमुळे मानली जाणारी जी उर्फी जावेद आहे ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहते आणि खूप प्रचलित आहे। तर तिला एक मेसेजेस आली आहे, ती व्हॉइस रेकॉर्डिंग आलेली आहे। या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये तिला तिचा बलात्कार करून हत्या करण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि खूप शिवीगाळ केलेली आहे आणि तिचे जे फॅशन स्टाईल आहे किंवा तिचा जे कपडे घालण्याची पद्धत आहे त्यावर कमेंट टीका करण्यात आलेला आहे आणि बलात्कार करून हत्या करण्याची धमकी दिली गेली आहे असा तिच्या मोबाईलवर अनेक मेसेजेस आलेले आहेत, व्हॉइस रेकॉर्डिंग आलेली आहेत। याबाबत गोरेगाव पोलिसांनी दखल घेतलेली आहे आणि गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केली आहे। नवीन गिरी नावाचा एक इसम आहे, त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अजूनपर्यंत अटक करण्यात आलेला नाहीये, पण पोलीस याची चौकशी सध्या करत आहे। उर्फीने तक्रार केली होती गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये की तिला बलात्कार करून हत्या करण्याची धमकी दिली जात आहे आणि शिवीगाळ केली जात आहे। या प्रकरणामध्ये गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केली आहे। नवीन गिरी नावाचा इसम आहे, त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।